गुड इवनिंग मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चव्हाण घेऊन आलो तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामर बाय स्वप्नील सर बेसिक नॉलेज। मित्रांनो, मी परवा दिवशी तुम्हाला सांगितलं की तलाठी परीक्षेचे प्रारूप जाहिरात आलेली आहे। जे कोणी झोपले असतील, अभ्यास स्टार्ट केला नसेल, मला असं वाटतं की त्यांनी आत्तापासून अभ्यासाला लागावं। फक्त हातामध्ये 3 महिने आहेत, स्वतःसाठी नाही पण जे आपले आईवडील आहेत, आईवडिलांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणती ना कोणती पोस्ट आपल्या हातात असली पाहिजे। तुम्हाला माहीत आहे पाठीमागे तलाठी परीक्षा झाली, तिथून पुढे 3 ते 4 वर्षाने आज तलाठी परीक्षा होत आहे। विचार करा, आज ज्यांनी तलाठी परीक्षा दिली सिलेक्शन झालं नाही, अशीच जर वेळ 4-5 वर्षानंतर तलाठीची आली, एक्झाम झाली 4 वर्षानंतर, तर ते मुलं किती निराश होतील हो, याचा केलाही विचार कधी तुम्ही? म्हणून मित्रांनो, तयारीला लागा, जागे व्हा, वेकअप। मित्रांनो, मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, जास्त लेक्चर पण देणार नाही, पण तुम्ही स्वतःला समजून घ्या, स्वतःच्या चुका शोधा। जेव्हा आपण चुका शोधतो तेव्हा आपण गुण मिळवण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकत असतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मित्रांनो, नवनवीन माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जे माझे गोरगरीब मित्र आहेत, जे क्लास लावू शकत नाहीत, अशांसाठी मी हे प्रयत्न करत आहे, त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे। 25 पैकी किमान 20+ 22+ असे मार्क्स आले पाहिजे, हाच माझा एकमेव उद्देश आहे। मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करतो इंग्लिश ग्रामर बाय स्वप्नील सर बेसिक सेंटेन्स। आता सेंटेन्स बघा, इंग्रजी ग्रामर शिकताना आहे ना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंटेन्स आहे। सेंटेन्स मित्रांनो, सेंटेन्स म्हणजे नेमकं काय, मग सेंटेन्सचा वापर कसा केला जातो? शब्दांचा समूह म्हणजे सेंटेन्स, वाक्य। किंवा अनेक शब्द जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो, सेंटेन्स म्हणतो। खूप सोपं आहे मित्रांनो, जास्त लोड घ्यायचा नाही, समजून घेऊन अभ्यास करायचा। आता मी तुम्हाला व्याख्या सांगितली, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक्झाम्पल देतो। जॅक सॅट इन अ कॉर्नर, जॅक सॅट इन अ कॉर्नर। आता हे वाक्यामध्ये किती शब्द एकत्रित आले? जॅक आला, जॅक एक नाव आहे, सॅट इन अ कॉर्नर, असे 5 शब्द एकत्रित आले, तिथून सेंटेन्स तयार झालं। मग सेंटेन्स तयार होण्यासाठी इंग्रजीमध्ये हे काही असे शब्द आहेत की त्याशिवाय सेंटेन्स तयार होत नाही। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे सब्जेक्ट, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ता। काय हो, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? कर्ता म्हणतो। मग दुसरा आहे हेल्पिंग वर्ब्स, त्याला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद। तिसरा जो आहे तो मेन वर्ब, मुख्य क्रियापद। मित्रांनो, आपण बेसिक शिकतोय, लक्षात घ्या, माझ्या तळागाळातल्या मित्राला ते पोचलं पाहिजे, आलं पाहिजे, ज्यांना येत नाही त्यांना हे शिकता आलं पाहिजे, ज्यांना येतं आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन म्हणून बघा तुम्ही। ऑब्जेक्ट, कर्म, ऑब्जेक्ट म्हणजे का कर्म, या जर 4 गोष्टी तुम्हाला समजल्या, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, तर तुम्हाला पूर्ण इंग्रजी 100% म्हणत नाही
पण 80% इंग्रजी तुम्हाला जमली आणि या चार शब्दावरतीच तुम्ही 15 ते 20 मार्क्स घेऊ शकतात. हा माझा शब्द आहे मित्रांनो. सेंटेन्समधील काही महत्त्वाच्या शब्दांचा अभ्यास आपण करूया. ओके मित्रांनो, लक्षात घ्या. आता सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय पाहूया आपण. क्रिया करण्याच्या शब्दाला कर्ता असे म्हणतात, सब्जेक्ट असे म्हणतात. क्रिया करणाऱ्या शब्दाला सब्जेक्ट असे म्हणतात. ओके, जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट म्हणतात, जो क्रिया घडवून आणतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. बघा, जो क्रिया करतो किंवा क्रिया करणाऱ्या शब्दाला सब्जेक्ट म्हणायचं, जो व्यक्ती क्रिया करतो त्याला कर्ता म्हणायचं, ज्याच्याकडून क्रिया घडवून आणली जाते त्याला काय म्हणायचं, कर्ता म्हणायचं. एकदम सिंपल आहे मित्रांनो. बघा, सब्जेक्ट जॅक. बघा, उदाहरण वरचंच घेतलं आहे मी. जॅक सॅट इन अ कॉर्नर. जॅक सॅट इन अ कॉर्नर. हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल. हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल. आता बघा, हे अनेक शब्द एकत्रित आले, ते झाले सेंटेन्स. आता त्याच्यामधलं हम्प्टी डम्प्टी आणि जॅक हे काय आहे, नाऊन आहे. नाऊन आहे म्हणून ते काय आहे, सब्जेक्ट आहे. मग आता सब्जेक्ट समजलं, आपल्याला व्याख्या समजली, अर्थ समजला, मग नेमकं आपल्याला काय समजायचं आहे, सब्जेक्टचे प्रकार समजायचे. सब्जेक्ट नेमकं काय असतो, कसा असतो, हे गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता सब्जेक्टमध्ये काही प्रकार म्हणजे पार्ट पाडून ठेवा. पार्ट कसे, तुमचं लक्षात येण्यासाठी, ही शी इट नाव, ही शी इट नाव, हे तुम्ही पार्ट करून ठेवा. ही शी इट नाव. आता ही शी इट नाव काय आहे, तृतीय पुरुषी एकवचनी करता. काय आहे, तृतीय पुरुषी एकवचनी करता. ही शी इट नाव हे तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत. याचा खूप उपयोग होणार आहे मित्रांनो. मग याचा उपयोग कुठं होतो, सहाय्यकारी क्रियापद कुठं लावायचं, ते वापरण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. बरोबर, सहाय्यकारी क्रियापद कसं येईल पुढे. आता दुसरं काय हो आपलं, आय. आय कसं आहे हो, प्रथम पुरुषी एकवचनी करता. दुसरं तिसरं, ही शीट आपण पाहिलेलं आहे, ही शीट. बरोबर, मग ही शीट आणि नाव याच्यामध्ये काय आहे, ही शीट आणि नाव. मग हे बघा, ही शी इट, वेट, ही शी इट एका व्यक्तीचे वस्तूचे नाव हे सब्जेक्ट असू शकतं. आता आय वी यू दे हा ग्रुप पाडायचा आहे आपल्याला. ही शी इट नाव, आय वी यू दे. ही शी इट नाव, आय वी यू दे. बरोबर मित्रांनो, ही शी इट नाव. आता ही शी इट नाव, ही शी इट नेम हे पाठ करून टाका, हे पाठच करून टाका. हे इंग्लिशचा एक भाग आहे. ही कुठं आलं, शी कुठं आलं, इट कुठं आलं, नाव काय आलं, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे समजलं पाहिजे, आय, आय म्हणजे काय हो, मी. माझ्याकडे जेव्हा बोट करतो तेव्हा मी प्रथम होतो. आय म्हणजे काय, माझ्याकडे बोट करतो मी. ही शी इट नाव, बघा, ही, ही म्हणजे तो. आता तो म्हणजे काय हो, आता मी तुम्हाला जेव्हा बोलत असतो तेव्हा मी तुमच्याकडे बोट करून बोलतो का, नाही. तो म्हणजे मी तिसरा. बघा, तो खेळाडू आहे, ही इज अ प्लेअर. तो, तो आहेच का खेळाडू, माझ्या समोरचा व्यक्ती खेळाडू आहे का, नाही, कोणीतरी तिसराच आहे. मग त्याला तृतीय पुरुष म्हणायचं. प्रथम पुरुष कशा म्हणायचं, जेव्हा मी आपल्याकडे बोट